जयमलान चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोरोना काळामध्ये काही दिवसांपूर्वी स्थगित करण्यात आली होती, परंतु कोरोनाचं संकट काही अंशी टळल्याने आता पुन्हा नव्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विधान परिषदेच्या एका जागेसाठी रिक्त होती आणि त्या जागेसाठी ही निवडणूक लावण्यात आलेली आहे। शिरपूर येथील विधान परिषदेचे माजी आमदार अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आपल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केल्याने या ठिकाणी ही विधान परिषदेच्या सदस्याची ही जागा रिक्त झाली होती आणि त्या जागेसाठी मागील गेल्या काही महिन्यांपूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लावण्यात आली होती आणि कोरोनाचं संकट गडद झाल्यामुळे ही निवडणूक तत्पुरती स्थगित करण्यात आली होती आणि आता हे संकट कोरोनाचं कमी झाल्याने आता 1 डिसेंबर रोजी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून यासाठी काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल माजी आमदार यांनी भाजप पक्षातून विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यासाठी नंदुरबार येथील हॉटेल हिराल्सी केठो येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे आमदार खासदार तसेच मंत्री आणि जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगरअध्यक्ष पंचायत समित्यांचे सभापती यांची एक संयुक्तपणे बैठक या ठिकाणी लावण्यात आली होती आणि या बैठकीच्या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित तसेच नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल तसेच माजी आमदार अंबळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी सोबतच नंदुरबार जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद कुमार गावित तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सदस्य तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिकांचे सर्व सन्माननीय अध्यक्ष व सभापती यावेळी या बैठकीस उपस्थित होते। तळोदा येथील नगराध्यक्ष अजय परदेशी तसेच नंदुरबार पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुमार गावित तसेच धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यावेळी उपस्थित होते आणि यावेळी विधान परिषदेचे आमदार असलेले अमरीशभाई पटेल यांनी उपस्थितांना मार्ग दिले। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। सर्व मान्यवर बंधू भगिनी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोरोना या महामारीच्या अनुषंगानं स्थगित झालेल्या निवडणुकीच्या माजी मंत्री विद्यमान आमदार माननीय जयकुमार रावल साहेब आमदार झालो आपण, आमदार झाल्यानंतर काय? आमदार झाल्यानंतर थेट गरीब माणसाला कशी आपल्याकडून मदत होईल, त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होईल, ते दोन पायावर मजबूत कसे उभे राहतील याच्यावरच लक्ष राहिलेलं आहे। आता एक कोणाला पटवू न पटवू, कारण आपण सगळे अर्थ लोक आहे, सगळे आपला आपला ताकदीने कोणी जिल्हा परिषद मधून निवडून येतो, कोणी नगरसेवक होऊन येतो आणि मी 20 वर्ष नगरसेवक होतो, त्यामुळे मला माहिती आहे की नगरसेवक निवडून येऊन लोकांच्या समोर कसं जावं लागतं, किती तकलीफ असते, हे मला सगळं विदित आहे। आणि त्यामुळे मी आपल्यावर आपले विचारावर आणि थेट माणसाबद्दलचे विचारावर आपण सगळे जर विचार करणार तर विचारपूर्वक मग आपण मतदान करणार असं माझं मत आहे। कारण कोणी आमदार होऊन जातील त्याच्याबद्दल बात नाहीये, पण तो जाऊन ह्या ज्या ज्या जिल्ह्याचे विकासाच्या प्रश्नामध्ये तो मदत करेल का नाही, तो मार्गदर्शन करेल का नाही, तो लोकांना सगळ्यांना घेऊन बरोबर चालेल का नाही। आणि एक गोष्ट मी पाळली आहे गावित साहेब, की जिल्हा परिषद कुठली असो, म्युन्सिपाल्टी कुठेही असो, त्यांच्या चांगल्या कामामध्ये मी मदत करतो, पण त्यांची भानगडीमध्ये मी पडत नाही। ते काही असो, त्यांच्या त्यांची मारामारी आहे, त्यांच्या त्यांच्या काही चालू असत, त्या लफड्यामध्ये मी पडत नाही। कारण मी एक मानतो की जेव्हा गावाने एका माणसाला निवडून दिलं आणि तो नगराध्यक्ष आहे, या तो
स्वतः निवडून आलेला सदस्य आहे, तर ते लोकांच्या प्रतिनिधी आहेत, त्यामुळे ते लोकांच्या चांगल्यासाठीच काम करतात, आणि त्यामुळे आपण त्या लोकांच्या याच्यामध्ये पडायला नको. सगळ्यांचे रोड, गटर, पिण्याचे पाणी, लाईट याबद्दल कधीही त्या नगरसेवक तो निवडून गेला आपल्या विरोधात लोकांनी मतदान केलं. मी एक सांगतो, जेव्हा निवडून गेले आपण तर ते सर्वांचे आपण प्रतिनिधी आहोत आणि त्या गावाच्या विकासामधले प्रतिनिधी आहोत. जिल्हा परिषदचे लोकांचे आपण प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्या लोकांना सगळ्यांना चांगल्या कामामध्ये मदत करायला पाहिजे अशी माझी पूर्वीपासून भावना राहिलेली आहे. पण जो विकास करत नाही तो थोडाच वर्ष राज्य करतो, या लोक निवडून देतात, नंतर निवडून देत नाही. आपण किती ठोकमठोक केली, किती भाषण केले, तर त्याचा उपयोग होत नाही. ते विकासाचा दृष्टिकोन असलेले नेत्याला लोक पुढे आणतात असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही सगळे जे लोक बसले आपला आपला कारकिर्दीमध्ये, त्यांनी त्या त्या तालुक्याच्या आणि त्या त्या ताईचा जो मोठा प्रदेश आहे म्हणजे फार मोठी कॉन्स्टिट्युएन्सी, सगळ्यांनी चांगलं प्रकारे त्या एरियामध्ये काम केलं, त्यामुळे ते सगळे परत परत निवडून येतात. हे सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला नवे वाटते की आमचे मित्र श्रीज दादा हे तिथे जाऊन निवडून आले. दादा, तुम्ही जेव्हा उभे होते ना, मला 1% बी वाटायचं नाही की तुम्ही निवडून येणार. आम्ही मदत केली, आमचे लोक पाठवले, ते वेगळी गोष्ट आहे. पण आम्हाला पटायचं नाही की अमरनेरमधून कसं दादा निवडून येते. पण ताकद नंदुरबारची शक्ती, नंदुरबारची लोकांची ताकद त्यांच्या मागे होती. आणि खरंच त्यांनी अमरनेरमध्ये लोकांनी त्यांच्यावर माझ्या हिशोबाने फार अन्याय केला, फारच काम केलेले त्यांनी. म्हणजे एक आमदार जो काम करू शकतो त्याच्यापेक्षा दुप्पट काम केलं. बॅटला कसतो कधी निवडून येते, पण ते सिच्युएशन लोकांनी वेगवेगळे मत टाकले असेल, काही केलं असेल, वेगवेगळे प्रचार खोटे करतात, पण फार काम चालत नाही. परत दादा, तुम्ही तिथूनच परत उभे राहणे आमची सगळ्यांची शक्ती आपल्या मागे नाही. पण हे सगळं जीवनामध्ये असे प्रसंग येतात, पण ते फार काळ चालत नाही. जो माणूस काम करतो, जो सामान्य माणसाचं काम करतो, थेट माणसाचं काम करतो, त्याला मदत होते. विधान परिषदेची तिची निवडणूक लढवतात, आपण यापूर्वी काँग्रेसमध्ये होतात, काँग्रेसमध्ये राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेला आहात, आणि जी रिक्त जागा झाली होती त्यासाठी पुन्हा आपण भाजपतर्फे आपण ही निवडणूक लढवत आहात. आपल्यासमोरचा प्रतिस्पर्धी जो कोणी आहे तो आपली जी भूमिका आहे, आपले कामं आणि आपली जी प्रतिष्ठा आहे त्या दृष्टीने ही निवडणूक आपल्यासाठी कशी असणार आहे याबद्दल थोडं संवाद. उमेदवार म्हणजे उमेदवार आणि त्या नॅशनल पार्टीचे उमेदवार आहे, काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे, इथे फार मोठे मतदान काँग्रेस पार्टीचे आहे आणि त्यासाठी आम्ही अहोरात्र सगळी मेहनत केली आहे. विजयभाऊ आता अध्यक्ष आहे, सगळे लोक इथे आलेले आहे, आमदार आलेले आहेत, खासदार. आम्हाला लढायचं आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही 100% जिंकू. आताच नव्यानेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले एकनाथराव खडसे यांच्या पाठबळावर ही समोरचा उमेदवार निवडणूक लढवत आहे, तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये आलेले एकनाथराव खडसे यांचा काही या निवडणुकीमध्ये परिणाम जाणवेल असं काही वाटतं का आपल्याला? सगळी पार्टी एक आहे, बीजेपी समोर लढते आहे, काँग्रेस आहे, आता सेना आहे, राष्ट्रवादी आहे, सगळे मिळून लढतात आणि आपले आपले पर्यायाने कोशिश करतातच. त्याबद्दल काही खडसे साहेबांच्या काही त्याच्यामध्ये हे आहे असं नाही. सगळेच नेते आपला उमेदवाराला निवडायला मदत करतात. सर, खडसे साहेबांचं राष्ट्रवादीत गेल्यामुळे आपल्याला असं काही वाटतं का की काही इथं फरक पडू शकतो? मी सांगितलं ना, आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत. कोण आला कोण गेला त्याच्याबद्दल तर काही आपण भाष्य करू शकत नाही, पण आमचे नेते सगळीकडे मजबूत आहेत. आमचे प्रत्येक तालुक्यामध्ये नेते आहे आणि ते मजबूत नेते आहेत, त्यामुळे आमची निवड ही पक्की आहे असं मी मानतो.